16/11/2018 को ट्रेन नंबर 170373 बीकानेर एक्सप्रेस प्लेटफॉर्म नंबर 1 पे आई, 8 बजे आई, तो हमारा जो ड्यूटी स्टाफ था विकास बोरवान, उसने ये नोटिस किया कि AS5 में एक लेडीज को डिलीवरी पेन, तो वो डिलीवरी पेन के कारण गाड़ी को रुकवाया गया यहाँ पे और उस लेडीज की डिलीवरी हुई। गाड़ी करीबन 20-25 मिनट आधा घंटा के आसपास रुकी रही और डिलीवरी हुई। इस संबंध में फिर एम्बुलेंस को बुलाया गया, एम्बुलेंस को बुला के फिर बच्चा और जच्चा दोनों को हॉस्पिटल में भेजा गया, दोनों स्वस्थ हैं और सही है। राहणार मोजरी डिस्ट्रिक्ट पाली राजस्थान यांची रेल्वेमध्ये डिलिव्हरी झाली आणि मग चेन थांबविल्यानंतर त्या तिचे पती सिव्हिल हॉस्पिटल इथे घेऊन आले। तिची आम्ही डिलिव्हरी रूमला तिची एंट्री घेतली। सध्या तिची परिस्थिती चांगली आहे, बाळ 1.7 केजीचं असल्यामुळे तसं वजन कमी आहे आणि पेशंटला हायपोग्लायसेमिया म्हणजे शुगरचीसुद्धा कमी आहे आणि थोडंसं श्वासोच्छ्वासनाचा त्राससुद्धा आहे, त्यामुळे आपण बाळाला यशस्वीमध्ये ठेवलेलं आहे। सध्या बाळाची पेडियाट्रिकच्या निगराणीखाली बाळाची काळजी घेण्यात येत आहे आणि सध्या आई आणि बाळ हे सध्या सुरक्षित आहे।